असं आहे की या चक्रीवादळाचा लँडफॉल हा गुजरातमध्ये झाला, 45 लोक त्या ठिकाणी मेले आणि खूप मोठ्या प्रमाणात गावाच्या गावं उद्ध्वस्त झाली। म्हणून काल माननीय पंतप्रधान महोदय त्या ठिकाणी गेले, त्यांनी पाहणी करून त्या ठिकाणी मदत घोषित केली, पण त्या मदतीचा जो काही त्या ठिकाणी प्रेस नोट आहे त्यातच लिहिलेलं आहे की इतर राज्यांना देखील मदत याच्यात होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर या चक्रीवादळामुळे तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दोन युनियन टेरिटरी इतक्या राज्यांमध्ये नुकसान झालेलं आहे। आणि आपण बघितलं असेल तर कालची घोषणा झाल्यानंतर इतर कुठल्याही राज्याने त्याबद्दल कुठली प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्या सगळ्यांनी ते वाचलेलं आहे की केंद्र सरकार सगळ्या राज्यांना मदत करणार आहे। आता याच्यामध्ये तमिळनाडू किंवा केरळ ही तर काही भाजपची राज्य नाही आहेत, किंवा आपण दुसरा विचार केला तर गोवा आणि कर्नाटक ही भाजपची राज्य आहेत, तरी देखील काल घोषणा गुजरातची झाली आहे या सगळ्या राज्यांना मदत मिळणार आहे। आणि एवढंच नाही, सगळ्यात महत्त्वाचं यात काय असतं तर SDRF हा राज्याकडे असतो, केंद्र सरकार NDRF मध्ये SDRF मध्ये पैसे आगाऊ देतं, ते मिळाले आहेत आपल्याला। आणि SDRF मधनं अशा प्रकारच्या कुठल्याही वादळामध्ये किंवा घटनेमध्ये राज्य सरकारने मदत करायची असते आणि पुन्हा ते जे पैसे राज्य सरकारने वापरले ते केंद्र सरकार परत करत असतं किंवा नव्याने देत असतं, केंद्राचेच ते पैसे असतात, हे सगळं राज्याला माहिती आहे। असं असताना देखील याच्यावर जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे। राज्याला निश्चितपणे मदत केंद्र सरकार करेल, 8ही राज्यांना करेल आणि महाराष्ट्राला होईल।